सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा. नाही नको. तुम्ही आज कृष्णाला आणायला? अहो त्याला नाश्ता तरी करू दे. मग इचारा काय इचारायचे ते. तुमचा नाश्ता झालाय, तुम्ही जाल कारखान्यावर आणि तो तुमच्या मागे तसाच आला तर राया बस आधी नाश्ता करून घे. मला नाही आवडलं. मग दुसरं काहीतरी करू का? मी नाश्त्याचं नाही म्हणत आहे. भाऊसाहेबांनी कृष्णाच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांना बोलवून आणलेलं. आपण सांगितलं होतं ना त्यांना येऊन घेऊन जावं म्हणून. मग तरी बी एवढा उशीर करायची काय गरज होती त्यांना? आता झाला उशीर, त्यात सोपांची काय चूक? आणि गेलो आम्ही त्याला बोलवायला, त्यात काय बिघडलो? राया एक गोष्ट ध्यानात ठेवा, मान दिल्यानं वाढत असतो, मागितल्यानं नाही. अहो कशाला बोलताय त्याला एवढं? लहान आहे का तो? लग्न झालंय त्याच. हा म्हणूनच सांगतोय. आणि तो कृष्णा बरोबर कसं वागतोय ते आमच्या ध्यानात येत नाही असं समजू नका. ती पोरगी आमची इज्जत राहावी, मान राहावा म्हणून या घरात आलीये याची तरी जाणीव ठेवा. तिला देता येईल तेवढं सुख द्या. यापुढे तिला झालेला त्रास आम्हाला सहन होणार नाही, आम्हाला आवडणार नाही, ध्यानात ठेवा. आणि आम्हाला पण तुम्ही कुणाच्या दारात जाऊन तुमचा मान गमावायला आवडणार नाही. एक मिनिट राया, एक मिनिट. ते कोणी नाही, व्याई आहेत आमचे. त्यांची पोरगी सून म्हणून आली आहे या घरात. हा आता नसेल त्यांच्याकडे पैसा अडका म्हणून नातं छोटं होत नाही. अहो ज्यांच्याशी आपली सोयरीक जुळली त्यांच्या घरी जाण्यात कसला आलो मानपान. राया एक गोष्ट ध्यानात ठेवा, आजपर्यंत आम्ही पैशापेक्षा नात्याला जास्त महत्व दिलंय, नात्याला जास्त सांभाळलंय. आमच्या नंतर तुम्हाला सुद्धा तेच करायचंय. आम्ही दिलेले संस्कार तुम्ही विसरणार नाही एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं. आणि त्यात तरी आम्हाला तुम्ही निराश करू नका. म्हणजे झालं. सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा.